नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बहुतेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, मात्र नवीन प्रयोग करावेत आणि त्यातून आपल्याला कमी क्षेत्रात अधिक उत्पादन मिळेल या हेतूनं नंदुरबारचे शेतकरी महारू माळी आणि त्यांचा मुलगा मुकेश यांनी कृषी विभागाच्या मदतीनं शेडनेट हाऊस तयार केलं. त्यातून त्यांना यावर्षी 30 गुंठ्यात 60 टन शिमला मिरचीचं उत्पन्न मिळणार आहे. चला तर पाहूया पाटील भाऊ महारू माळी यांची यशोगाथा. ही आहे नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात राहणाऱ्या पाटील भाऊ महारू माळी यांची ढोबळी मिरचीची शेती. त्यांनी 56 गुंठ्यावर शेडनेट उभारलंय. त्यातील 30 गुंठ्यांवर ढोबळी मिरचीचं पीक तरारून आलंय. 7 जुलैला माळी यांनी 5x8 फूट अंतरावर मिरचीची लागवड केली. त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. मिरचीची लागवड आणि खतांसाठी त्यांना 50,000 रुपये खर्च आला. माळी यांना दर आठवड्याला सरासरी 20 क्विंटल मिरचीचं उत्पादन येतं. सध्या बाजारात ढोबळी मिरचीला 30 ते 50 रुपये किलोचा भाव मिळतोय. आत्तापर्यंत त्यांनी 18 टन शिमला मिरची विकली आहे. तसंच आगामी काळात त्यांना आणखी 40 टन उत्पादन अपेक्षित आहे. मी मागच्या वर्षी कृषी महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या सहकार्याने त्यांनी मला 20 गुंठ्याची मंजुरी दिली शेडनेटसाठी, पण मी 53-54 गुंठ्याचे करून केलेली आहे. शेडनेटमध्ये शिमला मिरचीचं उत्पन्न घेताना पिकांची काळजी घेणं आवश्यक असतं, त्यामुळे माळी हे मिरची पिकाला दर 5 दिवसांनी खतांची मात्रा देतात. तसंच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करतात. कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी आपल्या शेडनेटमध्ये पिवळे सापळे लावलेत. खत आणि कीटकनाशकांचा खर्च कमी करण्यासाठी रासायनिक आणि सेंद्रिय अशा मिश्र पद्धतीचा ते वापर करतात. दर 14 दिवशी मी फर्टिगेशन करतो, त्याच्यात 0.34 0.34 19 19 12 60 असं आलटून पालटून मी दर दिवशी देत राहतो. आणि स्प्रे त्याला 4थ्या 5व्या दिवशी जैविक आणि रासायनिक दोघं असं आलटून पालटून मारत राहतो. शेतीत समस्या आहेत, अडचणी आहेत, मात्र त्यावर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे हे माळी यांनी दाखवून दिलंय. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिरचीचं विक्रमी पीक घेतलंय. आज इतर शेतकऱ्यांनी मार्केटचा विचार करून असे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.